मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी हैव डिस्कस वंस अगेन ऑपरेटर्स इन सी लैंग्वेज. सो व्हाट इज द मीनिंग ऑफ ऑपरेटर्स? ऑपरेटर्स ऑपरेट द ऑपरेंड्स. इन सी कंपाइलर देर आर 8 डिफरेंट टाइप्स ऑफ द ऑपरेटर्स आर सपोर्टेड. सच इज फर्स्ट वन अरिथमेटिक ऑपरेटर, सेकंड वन रिलेशनल ऑपरेटर, थर्ड वन लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, इंक्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर, कंडीशनल ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर एंड लास्ट वन स्पेशल ऑपरेटर. दिस 8 डिफरेंट टाइप्स ऑफ द ऑपरेटर्स आर यूज्ड टू चेक द सर्टन कंडीशन और टू मेंटेन द कंडीशन. सो लास्ट लेक्चर वी हैव डिस्कस द लॉजिकल ऑपरेटर. ओके, सो व्हाट इज द लॉजिकल ऑपरेटर्स इन सी लैंग्वेज? If we want to test more than one condition, that time these logical operators are used. Okay, if you want to test more than one condition, then logical operators are used. Following three logical operators comes in logical operators. So first one, logical operator. Okay, so we have discussed details one by one. So what is the meaning of logical operator, or which operator is called as logical operator? So पहा आपण इथं काय होतंय, लॉजिकल ऑपरेटर्स कोणते आहेत? इथं फर्स्ट वन ऑपरेटर अँड देअर मीनिंग. ओके, ऑपरेटर अँड देअर मीनिंग. सो फर्स्ट वन अँड ऑर आणि नॉट. ओके, दिस इज कॉल्ड एज लॉजिकल अँड लॉजिकल or and last one logical not. Okay, these three operator are known as logical operator. So apan yacha madhe truth table pahuyat ki logical operator kay astat. Okay, when two conditions are compared and both are when true, then logical operator, logical and, it is a true, otherwise they are false. Okay, सो ह्याच्यामध्ये आपण ट्रुथ टेबल पाहूयात की त्या ट्रुथ टेबल नुसार लॉजिकल ऑपरेटर कसे वर्किंग मध्ये येतात. सो चेक करूयात आपण ह्याच्यामध्ये. सो फर्स्ट वन व्हेरिएबल, फर्स्ट वन व्हेरिएबल, व्हेरिएबल वन, व्हेरिएबल टू अँड रिझल्ट. ओके, हा झाला लॉजिकल ऑपरेटर साठी आपण युज करतोय. सो लॉजिकल, लॉजिकल अँड ऑपरेटर अँड दीज आर रिप्रेझेंटेड एज इट इज अ, सो दिस इज द लॉजिकल ऑपरेटर. ओके, सो ह्या लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज करून आपला जो डेटा आहे किंवा आपली जी काही कंपॅरिझन आहे किंवा कंडिशन टू चेक करायची तेव्हा आपण ह्याचा यूज करतोय. सो फर्स्ट वन रिझल्टमध्ये पहा, जर पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल तर रिझल्ट हा फॉल्स असतो. पहिला फॉल्स असेल दुसरा ट्रू असेल रिझल्ट हा फॉल्स असतो. तिसरा ट्रू असेल नेक्स्ट वन ट्रू तर रिझल्ट हा ट्रू असतो. आणि इफ बोथ आर फॉल्स देन रिझल्ट इज फॉल्स. ओके, याचं जर एक्झाम्पल आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं की एन इज ग्रेटर दॅन झिरो अँड एन इज लेस दॅन 10. ओके, इफ वी कम्पेअर इयर टू कंडिशन्स, ज्यावेळेस आपण इथं दोन कंडिशन कम्पेअर करत असतो आणि त्यावेळेस त्या ज्या कंडिशन आहेत त्या दिलेल्या कंडिशन्समध्ये आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असतात. कंडिशन्स काय दिलेले आहेत? If first one true, then second one is false, then result is false. If first one false, then second one is true, then result is false. Both are true, then result is true. If both are false, then result is false. Now, let's check here in one example. If n greater than 0. Okay, now let's take here one value. N is equal to 10. Okay, n is equal to 8. What is the value of n? N is a operand and it take the value of 8. So check here if condition, if n greater than 0, that means n value is greater than 0, it is a true. And once again compare the another second, that time n's value is 8. So 8 is less than 10, means both are true, result is true, that means they are written the one value. Okay, now check here, n value is 80. Okay, यांची व्हॅल्यू आपण किती कन्सिडर केली? 80. सो एन इज ग्रेटर दॅन झिरो, यांची व्हॅल्यू किती आपल्याकडे? एन इज ग्रेटर दॅन झिरो, दॅट मीन्स एन प्रोव्हाइडेड बाय 80. सो एन इज ग्रेटर दॅन झिरो, इट इज अ ट्रू. अँड चेक सेकंड वन कंडिशन, एन इज लेस दॅन 100, 10. सो हियर एन व्हॅल्यू इज इट 80.
सो दिस कंडीशन इज फॉल्स बिकॉज इथे काय चेक केलंय की एन ची व्हॅल्यू ही 10 पेक्षा लहान असली पाहिजे पण ऍक्च्युअली एन ची व्हॅल्यू किती आहे 80 सो एन हा कसा आहे फॉल्स आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पहिली कंडिशन ट्रू आहे आणि दुसरी कंडिशन ही फॉल्स आहे त्यावेळेस जे आन्सर मिळतात ते इथं काय आलं की पहिला ट्रू दुसरा फॉल्स रिझल्ट काय नाही आला इथं फॉल्स ओके सो जेव्हा आपण याच्यामध्ये कंडिशन चेक करत असतो त्यावेळेस ती कंडिशन कशी चेक केली जाते पहा दे सेकंड वन आणखी गिव्ह आहेत एन मायनस वन ओके इथं चेक केला एन मायनस वन इथं कंडिशन काय आहे फॉल्स पण ती 10 पेक्षा लहान आहे म्हणजे ही ट्रू झाली इथं आन्सर काय मिळालं इथं फॉल्स मिळालं म्हणजे जेव्हा आपण अशी कंडिशन चेक करतो किंवा कम्पेअर करतो त्यावेळेस जे ऑपरेटर युज केले जातात त्याला काय म्हटलं जातं लॉजिकल अँड ऑपरेटर आणि ह्याच्यामध्ये दोन कंडिशन कम्पेअर केले आणि जेव्हा दोन कंडिशन कम्पेअर करायचे असतात तेव्हा दोन्हीच्या दोन्ही जर ट्रू असतील तर रिझल्ट हे ट्रू असतात अदरवाईज ते रिझल्ट काय असतात फॉल्स असतात ओके सो नेक्स्ट वन त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट पहा की त्याच्यानंतरचा जो सेकंड ऑपरेटर आहे ते म्हणजे कोणते आहे तर लॉजिकल ऑर ऑपरेटर आहे सो लॉजिकल ऑपरेटर काय आहे तर ह्याच्यामध्ये आणखी एक आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूया आणि त्याचे रिझल्ट काय पाहूयात सो फर्स्ट वन व्हेरिएबल वन व्हेरिएबल टू अँड व्हेरिएबल थ्री दिस इज द थ्री डिफरंट टाइप्स ऑफ द व्हेरिएबल्स ऑर इट इज अ रिझल्ट आपण असं कन्सिडर करूया की ह्याच्यामध्ये हा रिझल्ट आहे सो रिझल्ट काय मिळणार आहे किंवा कसं असणार आहे ते आपण चेक करूयात ओके सो फर्स्ट वन इथं कंडिशन कम्पेअर करूयात ए वन टू थ्री फोर सो व्हेरिएबल फर्स्ट इज ट्रू व्हेरिएबल सेकंड इज फॉल्स देन रिझल्ट इज ट्रू आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट असते की ऑर ऑपरेटरमध्ये दोन्हीपैकी एक जर कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट हा ट्रू असतो अदरवाइज दोन्हीच्या दोन्ही जर फॉल्स असतील तरच रिझल्ट हा फॉल्स येतो त्यातली एक जरी कंडिशन ट्रू झाली तर ती रिझल्ट हा ट्रू रिप्रेझेंट करत असतो सेकंड वन पण ह्याच्यामध्ये फर्स्ट वन फॉल्स सेकंड वन ट्रू रिझल्ट इज ट्रू ओके फर्स्ट वन फॉल्स सेकंड वन ट्रू रिझल्ट इज ट्रू बिकॉज त्यातल्या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू आली तर रिझल्ट हा ट्रू असतो थर्ड वन मध्ये पहा याच्यामध्ये की थर्ड वन हा जर ट्रू असेल आणि हा पण ट्रू असेल तर रिझल्ट हा पण काय असतो ट्रू असतो बोथ आर ट्रू देन रिझल्ट एक्झॅक्टली ट्रू देन लास्ट वन लास्ट व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड एज फर्स्ट फॉल्स सेकंड वन फॉल्स देन रिझल्ट इज फॉल्स ओके तर ऑर ऑपरेटर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय वापरतो की ऑर ऑपरेटर युज करतो तेव्हा त्याच्यामध्ये जे ऑर ऑपरेटर आहे त्या ऑर ऑपरेटर थ्रू आपण एकच कंडिशन दोन कंडिशन कम्पेअर करतोय पण कंडिशन अशी दिली की दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर त्याच्यातला जो रिझल्ट असतो तो रिझल्ट हा काय असतो ट्रू असतो आणि सगळ्यात शेवटी जो आला नॉट ऑपरेटर नॉट ऑपरेटरमध्ये कंडिशन आपल्याला इक्वॅलिटी नाही हे जेव्हा चेक करायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे ऑपरेटर युज केले जातात तेव्हा त्या ऑपरेटरला नॉट ऑपरेटर असं म्हटलं जातं सो डिटेल्समध्ये पाहूयात नॉट ऑपरेटर्स काय आहेत ते ओके सो पहा याच्यामध्ये ऑपरेटर्स काय आहेत एक्सप्रेशन विच कंबाइन टू ऑर मोर रिलेशनल एक्सप्रेशन इज नोन एज लॉजिकल एक्सप्रेशन ऑर कंपाउंड रिलेशनल एक्सप्रेशन ओके एक किंवा एकापेक्षा जास्त रिलेशनल एक कंडिशन आपल्याला चेक करतो तेव्हा त्याला लॉजिकल एक्सप्रेशन किंवा कंपाऊंड रिलेशनल एक्सप्रेशन आपण असं कन्सिडर करतो आन्सर ऑफ एनी लॉजिकल एक्सप्रेशन इफ आयदर झिरो फॉल्स अँड वन फॉर ट्रू ओके जर झिरो येत असेल तर त्याचं आन्सर हे काय असतं की ट्रू आणि फॉल्समध्ये झिरो आला फॉल्स आणि वन जर आला तर ते ट्रू असं कन्सिडर केलं जातं त्याच्यामध्ये हा झाला लॉजिकल ऑपरेटर नेक्स्ट वन नेक्स्ट नंबर ऑपरेटर दॅट इज कॉल्ड एज असाइनमेंट ऑपरेटर ओके सो व्हॉट इज द असाइनमेंट ऑपरेटर किंवा असाइनमेंट ऑपरेटर कशाला म्हणायचं किंवा कोणत्या ऑपरेटरला असाइनमेंट ऑपरेटर असं म्हटलं जातं ते आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहूया सो विच ऑपरेटर इज नोन एज असाइनमेंट ऑपरेटर नेक्स्ट असाइनमेंट ऑपरेटर इट इज अ इम्पॉर्टंट ऑपरेटर बिकॉज देर आर ओनली वन सिंगल ऑपरेटर कॅन कम इन दिस ऑपरेटर सो इट इज ऑल्सो नोन एज सिंगल इक्वेलिटी ऑपरेटर ओके सो असाइनमेंट ऑपरेटर काय आहेत आणि कशासाठी यूज केले जातात तो पाहूया असाइनमेंट ऑपरेटर आर यूज टू असाइन द रिझल्ट ऑफ एक्सप्रेशन टू अ व्हेरिएबल
असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून आपण काय करतोय की व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करून घेत असतो आणि त्याचे काय रिझल्ट मध्ये आहे त्या व्हॅल्यू रिझल्ट मध्ये स्टोअर करून ठेवत असतो. द असाइनमेंट ऑपरेटर इज, दिस ऑपरेटर इज नोन एज असाइनमेंट ऑपरेटर. ह्या ऑपरेटरला काय म्हटलं जातं, असाइनमेंट ऑपरेटर असं म्हटलं जातं. इन सी एडिशन, इन सी हॅज सेट ऑफ शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. सी लँग्वेज मध्ये नंबर ऑफ शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज केले जातात आणि त्या शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून आपले जे काही एक्सप्रेशन आहेत ते एक्सप्रेशन आपण काय करत असतो, सॉल्व करत असतो. सो शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर कसे आहेत, तर फॉर एक्झाम्पल व्ही व्ही ओ पी ई एक्स बी, ओके, दिस इज द शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. हा कोणता आहे, हा शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज केला आणि ह्या शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर थ्रू काय करतोय आपण की आपल्या व्हॅल्यू जे आहे त्या व्हेरिएबलला असाइन करत असतो. सो आता इथं काय लिहिलंय, इथं इन दिस मेथड हियर व्ही स्टँड फॉर व्हेरिएबल, ओके, हा व्हेरिएबल आहे, हा ऑपरेटर आहे. देन नेक्स्ट वन, इट इज अ असाइनमेंट असाइनमेंट ऑपरेटर. अँड देन लास्ट वन, दिस इज द एक्सप्रेशन, ओके. सो ह्याच्यामध्ये इथं आपण जर सिंटेक्स पाहिला तर त्या सिंटेक्स मध्ये काय काय दिले, तर व्ही हा काय आहे तर व्हेरिएबल आहे, ओपी काय आहे तर एनी अरिथमेटिक ऑपरेटर. सो नाउ मेंशन हियर एनी अरिथमेटिक ऑपरेटर, ओके. सो हा एनी अरिथमेटिक ऑपरेटर आहे, हा असाइनमेंट ऑपरेटर आहे आणि हा ईएक्सपी हा कोण आहे, इथं एक्सप्रेशन आहे, ओके. सो ह्याच्यामध्ये आपण जर शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज केले तर ते कसे वर्किंग मध्ये येतील किंवा काय आहे हे पाहूया. वेअर व्ही इज व्हेरिएबल, ओपी इज अ सी अरिथमेटिक ऑपरेटर अँड ईएक्सपी इज अ एक्सप्रेशन, द ऑपरेटर इज नोन एज शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. सो व्ही OP EXP is equal to V assign V OP expression. So जेव्हा आपण असं एक्सप्रेशन लिहितो ना, हे एक्सप्रेशन आपण लिहिले तर हे इक्वॅलंट आहे V इज इक्वल टू व्ही ओ पी ई एक्स पी, ह्याच्या बरोबर हे एक्सप्रेशन आहे, ओके. सो इट इज अ सो सिम्पल एक्सप्रेशन. काय केलं जातं किंवा कशासाठी वापरले जातात, तर ह्या सी असाइनमेंट ऑपरेटर जे आहे, तर सी असाइनमेंट ऑपरेटर मध्ये पहा कसे शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज केले जातात. तर ह्याच्यामध्ये हा जो आहे, हा इथं ए इज इक्वल टू ए प्लस वन इज इक्वॅलिटी, तर हा कसा असतो, ए प्लस प्लस, किंवा आपण ह्याच्यामध्ये आणखी वेगळ्या मेथडने आपण मांडू शकतो किंवा आणखी ह्याच्यामध्ये मेथड यूज केली जाऊ शकते, तिसरी ए प्लस इज इक्वल टू वन, दिस इज द शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. इथं जे वापरलेले आहेत हे शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज केले आपण याच्यामध्ये. काय दाखवलं याच्यामध्ये, तर हा इथं सपोज ए ची व्हॅल्यू जर आपण घेतली, तर सपोज ए ची व्हॅल्यू घेतली आपण इथं फाईव्ह, सो इथं काय आहे की ए ची व्हॅल्यू पाच अधिक एक, दॅट मीन्स ए किती मिळाला, सिक्स. जर शॉर्ट हँड मध्ये आपण मांडलं किंवा आणखी ह्याला दुसऱ्या वेळेने रिप्रेझेंट केलं, तर ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, सपोज ए ची व्हॅल्यू जी आहे ती इथं पाच आहे, हा प्लस हा ऑपरेटर असतो आणि हा सेकंड वन जो प्लस असतो तर त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही वन असते. सो ह्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड करून काय ठेवायचंय, तर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये ए प्लस प्लस घेतो तेव्हा हा पहिला जो प्लस आहे तो हा ऑपरेटर असतो आणि सेकंड प्लस हा असतो त्याची व्हॅल्यू जी असते ती एक असते, ओके. आणि नेक्स्ट वन जर आपण ह्याला पाहिलं तर हा ह्याच्यामध्ये जो वापरला आहे तो ह्या त्या फॉर्म्युलेनुसार दिलाय. पहा ह्याच्यामध्ये हा काय फॉर्म्युला आहे, तर ए प्लस असाइन वन, ओके, हा शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज केलं गेलं आणि ह्या शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर मध्ये काय यूज केलं की व्ही कोण आहे तर व्हेरिएबल आहे ए, ओपी कोणता आहे तर बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर कोणता आहे तर प्लस, आणि ईएक्सपी काय आहे तर एक्सप्रेशन आहे की ज्याच्यामध्ये एक्सप्रेशनची व्हॅल्यू ही वन आहे, ओके. सो आपण जेव्हा अशा प्रकारे आपले अरिथमेटिक ऑपरेशन कॅल्क्युलेशन करतो किंवा कम्प्लीट करत असतो तेव्हा ह्याच्यामध्ये त्या शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर बरोबरच आणखी काय आहे ते ऑपरेटर आपल्याला यूज करता येतात. सो ह्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे नोटेशन्स यूज करून आपले अरिथमेटिक कॅल्क्युलेशन आपल्याला कम्प्लीट करता येतात. सो ते कोणते आहेत अरिथमेटिक ऑपरेटर्स किंवा अरिथमेटिक कॅल्क्युलेशन कोणते आहेत हे पाहूयात. सो वन बाय वन आपण इथं एक्सप्लेन करूयात. हा पहिला जो आहे तो इथं घेतला आपण ए इज इक्वल टू ए मायनस वन इज इक्वल
a minus equals to 1. This is the another shorthand assignment operator. Second one, a is equal to a modular division by b is equivalent to a mod b. Okay, so this is the correct. And last one, a aside a into n plus 1. This is the shorthand notation. Okay, so hakasa hai a into equivalent n plus 1. Okay, आपण यूज केला जातो शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर मध्ये. आता हे शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर यूज करण्याचे मग काय, एक तर यूज शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर हैव थ्री ऍडव्हान्टेजेस. फर्स्ट वन, व्हाट अपीयर्स ऑन द एलडब्ल्यूएस नीडंट बी रिपीटेड एंड देअरफॉर इट बिकम्स इजियर टू राइट. एंड सेकंड वन, द स्टेटमेंट इज इजियर टू रीड एंड मोर इफिशियंट. सो आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूयात. इथं झाले हे असाइनमेंट ऑपरेटर. नेक्स्ट लेक्चरला आपण कंडिशन इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, त्याच्यानंतर कंडिशनल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर पाहूयात. सो आजचं आपण लेक्चर मॉर्निंग्स इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढे पाहूयात. ओके, स्टॉप करूयात.